ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। देशोन्नती इव्हनिंग न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। जाणून घ्या आतापर्यंतच्या ठळक घडामोडी। पृथ्वीवर ज्यावेळी टी रेक्स हे सर्वात मोठे मांसाहारी डायनासोर वावरत होतं, त्याच्याही आधीच्या काळातील जीवाणू आता समुद्र तळाशी पुन्हा सक्रिय झाले असून हे जीवाणू जपानी संशोधकांनी पुन्हा सुप्तावस्थेतून बाहेर आणले आहेत, याला जगभरातील संशोधकांनी दुजोरा दिला आहे। आंध्र प्रदेशमधल्या विशाखापट्टणम मधील हिंदुस्तान शिपयार्डमध्ये क्रेन कोसळल्याची घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली। यामध्ये 10 मजुरांचा मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले असल्याची माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली आहे। अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रतिक्रिया देत म्हणाले, कोणीही या प्रकरणाचं राजकारण करू नये, मुंबई पोलीस कार्यक्षम आहे, जर कोणाकडेही कोणते पुरावे असतील तर त्यांनी ते आमच्याकडे सोपवावे असंही त्यांनी नमूद केलं। राज्य सरकारकडे 1,00,000 कोटी रुपयांचं तर मुंबई पालिकेकडे 50,000 कोटी रुपयांचे फिक्स डिपॉझिट आहे, अर्थव्यवस्था धोक्यात आहे असं सांगून महाभारतातील शल्याची भूमिका घेऊ नये असं म्हणत माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारवर संताप व्यक्त केला। अर्धा डझन सरकारी बँकांचं पूर्णपणे खासगीकरण करण्याची चर्चा वाढली असतानाच रिझर्व्ह बँकेनं केंद्र सरकारला सरकारी बँकातील आपले भाग भांडवल फक्त 26% कमी करावे असं सुचवलं आहे। मटका किंग जिग्नेश ठक्कर याची शुक्रवारी रात्री मुंबईच्या कल्याण रेल्वे स्थानक परिसरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली असल्याचं सांगण्यात येतं। आपल्या कार्यालयातून घरी जाताना हल्लेखोरांनी जिग्नेशवर गोळीबार केला। गोळीबार करणाऱ्याचा तपास पोलीस करत आहेत। बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र देऊन पुणे पोलिसांना डिजिटल पास मिळवून देणाऱ्या तिघांना वारजी पोलिसांनी अटक केली आहे। लॉकडाऊन मध्ये प्रवासासाठी डिजिटल पास बंधनकारक आहे, ही बाब लक्षात घेऊन आरोपींनी हा धंदा सुरू केला होता। राज्याच्या अन्न नागरी पुरवठा विभागाकडून विविध उपाययोजना केल्या जात असून रेशनच्या तांदळाचा काळाबाजार करणाऱ्यांवर सीआयडी मार्फत चौकशी केली जाणार असल्याचं नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आणि अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे। दूध दरवाढीच्या मागणीसाठी शनिवारी सकाळी कोल्हापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी रयत क्रांती संघटनेकडून दूध बंद आंदोलन करण्यात आलं। या राज्यव्यापी महाएल्गार आंदोलन अंतर्गत कोल्हापूर सांगली शहरात दूध गाड्या अडवून गरिबांना दूध वाटण्यात आलं। देशात आतापर्यंत 16,95,988 कोरोनाबाधित असून 5,65,103 ऍक्टिव्ह केसेस तर 36,511 रुग्णांचा दुर्दैवानं मृत्यू झाला। राज्यात आतापर्यंत 4,22,118 कोरोनाबाधित असून 1,50,966 ऍक्टिव्ह केसेस तर 14,994 रुग्णांचा मृत्यू झाला आहे। गाईच्या दुधाला 10 रुपये दरवाढ देण्यात यावी, दूध पावडरसाठी प्रतिकिलो 50 रुपये अनुदान द्यावं या मागणीसाठी आज भाजप किसान मोर्चातर्फे राज्यभर आंदोलन करण्यात आलं। औरंगाबाद येथील दूध डेअरी चौकात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक घालून महाविकास आघाडी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। हिंगोली शहरातील नांदेड नाका येथे आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या उपस्थितीत दूध दरवाढीसाठी रास्ता रोको करण्यात आला। यावेळी कार्यकर्त्यांनी केलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। जळगाव जामनेर येथे आंदोलनादरम्यान माजी मंत्री गिरीश महाजन यांनी महाविकास आघाडी सरकार हे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला। परभणी येथे रास्ता रोको करून ऑटोला दुग्धाभिषेक करण्यात आला। वाशिम जिल्ह्यात आमदार राजेंद्र पाटणी यांच्या नेतृत्वात शासकीय दूध संकलन शीतकेंद्रासमोर दुग्धाभिषेक आंदोलन करण्यात आलं। राज्यव्यापी दूध आंदोलनाला बुलढाणा जिल्ह्यातही प्रतिसाद मिळाला। माजी मंत्री आमदार संजय कुटे यांनी सक्रिय सहभाग घेतला। चिखली येथे रात्री रयत क्रांती संघटनेच्या वतीनं दूध विक्रेत्यांना परतवून लावण्यात आलं। मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे जिल्हा भाजपातर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। रास्ता रोकोमुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती। यवतमाळ जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात तहसीलदारांना मागण्यांचं निवेदन देऊन दूध आंदोलन करण्यात आलं। अमरावतीमध्ये आंदोलन करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली। भाजपनं संपूर्ण जिल्ह्यात मोफत दूध वाटलं। शेतकरी संकटात असूनही त्यांची दखल सरकार घेत नाही, दुधाला 30 रुपये प्रति लिटर हमी भाव द्या, प्रत्येकाच्या खात्यात 10 रुपये प्रति लिटर अनुदान जमा करा, घरकुलासह विविध योजनांचे पैसे देत नाही, निधी कपातीच्या माध्यमातून विकास खोळंबल्याचा आरोप आज नागपूर भाजपनं आंदोलनातून केला। माजी पालकमंत्री प्रदेश महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात कामठी तालुक्यातील आजनी येथे आंदोलन करण्यात आलं। दुसरीकडे नागपुरात 6 विधानसभा मतदारसंघात ठिकठिकाणी वाढीव वीज बिल रद्द करा या मागणीसाठी भाजपने शनिवारी वीज बिलांची होळी केली। प्रदेश प्रवक्ते आमदार गिरीश व्यास, मोहन मते, विकास कुंभारे, माजी आमदार सुधाकर देशमुख, डॉ मिलिंद माने, बंडू राऊत आदी उपस्थित होते। अन्य घटनेत मित्रांसोबत सहलीला गेलेल्या एका युवकाचा रामा डॅमच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला।
तब्बल 11 तासांच्या अथक परिश्रमानंतर मृतदेह आज बेला पोलिसांच्या हाती लागला. विपुल वीरेंद्र पटेल वय 22 राहणार हनुमाननगर बुटीबोरी असं या मृतकाचं नाव आहे. मृतक विपुल पटेल आणि त्याचे मित्र या परिसरात फिरायला गेले होते. पोहण्याच्या मोहात विपुलला पाण्याचा अंदाज न आल्यानं तो पाण्यात बुडाला. बराच वेळ होऊनही विपुल पाण्याबाहेर न आल्यानं मित्र घाबरले. घटनास्थळाचा परिसर निर्जन असल्यानं मदतीला कोणीच नव्हतं. विपुलचा मृतदेह पाण्याच्या 20 फूट खोल एका दगडाच्या कपारीत फसलेला आढळला. भंडारा जिल्ह्यातील रेंगी पार कोहळी येथील एका 65 वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना 31 जुलै रोजी घडली. सततची नापिकी आणि पीक कर्जाला कंटाळून त्यानं धान पिकावर फवारणीसाठी आणलेलं औषध घेतलं. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. संचारबंदीच्या काळातील महावितरणनं 3 महिन्याचे एकमुष्ट बिल ग्राहकांना पाठवल्यानं ते बिल माफ करण्यात यावं किंवा कमी करण्यात यावं या मुख्य मागणीला एक घेऊन आज भाजपच्या वतीनं गोंदिया जिल्हा आणि तालुका स्तरावर वीज बिलाची होळी करून आंदोलन करण्यात आलं. अन्य वृत्तात राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्हा परिषद गोंदियाच्या पंचायत विभागानं जिल्ह्यातील मुदत संपलेल्या 144 ग्राम पंचायतींवर प्रशासक म्हणून विस्तार अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीवर योग्य व्यक्तींची नव्हे तर अधिकारी कर्मचाऱ्यांची प्रशासक पदी नियुक्ती करण्यात आल्यानं जिल्ह्यात कही खुशी कही गमचं चित्र निर्माण झालं आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील नवेगाव वाघाडे या गावात मद्यधुंद पिकअप चालकाचं नियंत्रण सुटल्यानं गाडी अंगणात घुसून झालेल्या अपघातात अंगणात खेळत असलेल्या अलेशा पंढरी मेश्राम वय 7 वर्ष अस्मित बंडू मेश्राम वय 10 राहणार नवेगाव वाघाडे माही बंडू रामटेके वय 12 राहणार चंद्रपूर ही तिन्ही चिमुकली गंभीर जखमी झाली असून यातील अलेशाचा मृत्यू झाला. वर्धा येथील गोपुरी परिसरात ग्रामसेवा मंडळाच्या वतीनं पारंपरिक पद्धतीनं लाकडी घाण्यातून काढलेले शुद्ध जवस आणि शेंगदाणा तेल नागरिकांना किमान नफ्यावर विकलं जातं. पारंपरिक पद्धतीनं तेल काढणारी 80 वर्ष जुनी असलेली ही एकमेव तेलघाणी गांधीजींच्या काळापासून कार्यरत आहे. तेलघाणीमुळे नागरिकांना भेसळयुक्त तेलापासून मुक्तता आणि ग्रामीण नागरिकांना रोजगार मिळाला आहे. वैनगंगेच्या उत्तर वाहिनी तीरावर वसलेले आणि विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुरातन हेमाडपंथी मार्कंडा देवस्थानची पुरती दुरावस्था झाली आहे. मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी पुरातत्व विभागानं 5 वर्षांपूर्वी मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यावरील शिल्प दुरुस्तीसाठी काढलं होतं. मात्र निधी अभावी ते काम अर्धवट पडून आहे. मंदिराकडे जाणाऱ्या मार्गाची देखील अत्यंत दुरावस्था झाली आहे. अप्रतिम कलाकृतीचा शेकडो वर्षांपूर्वीचा अनमोल ठेवा असलेल्या या हेमाडपंथी मंदिराची शासनानं दुरावस्था थांबवण्याची गरज व्यक्त केली जाते. अमरावती जिल्ह्यातील कापूस खरेदी अंतिम टप्प्यात असून 7 केंद्रांच्या माध्यमातून 40,000 शेतकऱ्यांचा 11 लाख क्विंटल कापूस पणन महासंघानं खरेदी केला आहे. अकोल्यात कोविड-19 अनुषंगानं सुमारे 1.5 महिन्यांपासून व्यापारी प्रतिष्ठाने समविषम पद्धतीनं सुरू होती. आता अनलॉक 3 अंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशानुसार आता दोन्ही बाजूंची दुकानं सुरू राहणार असल्यानं अकोलेकर आणि व्यापाऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे. वाटणी पत्र करण्यासाठी लाच घेणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूरचा प्रभारी तहसीलदार राठोड याला विभागीय आयुक्तांनी निलंबित केलं आहे. संग्रामपूरचे प्रभारी तहसीलदार समाधान राठोड यांनी आलेवाडी शिवारातील वाटणी पत्र करण्यासाठी 20,000 रुपये नगदी घेतले आणि 15 दिवसांनंतरही काम न करता आणखी 30,000 रुपयांची मागणी केली होती. या प्रकरणी आलेवाडी येथील कासम वजीर सुरते इमाम जुम्मा केदार आणि मेहबूब वजीर सुरते यांनी तक्रार दिली होती. राठोड यांनी पैसे घेतल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. विशेष म्हणजे दैनिक देशोन्नतीनं 7 पुढ्यातील 65 एकर जमीन गैर आदिवासीच्या घशात अशा प्रकारचं वृत्त प्रकाशित करून भ्रष्टाचाराचं प्रकरण उघडकीस आणलं होतं. दूध उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी 1 ऑगस्ट रोजी राज्यभर गावगावी दगडाला दुधाचा अभिषेक घालत दूध उत्पादकांचं आंदोलन तीव्र करण्याची हाक किसान सभा आणि दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीनं दिली होती. त्याप्रमाणे किसान सभा माहूर तालुका कमिटीच्या वतीनं विविध गावात शनिवारी आंदोलन करण्यात आलं. अन्य वृत्तात वृक्षमित्र आनंदवन घनवन मियावाकी वृक्ष लागवड प्रकल्पांतर्गत तहसील कार्यालय परिसरात आज शनिवारी वृक्षारोपण करण्यात आलं. यावेळी संबंधित विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. दरवर्षी बकरी ईद निमित्त हिंगोलीतील ईदगाह मैदानावर हजारो मुस्लिम बांधव सामूहिक नमाज अदा करीत असतात. परंतु यावर्षी कोविड-19 संकटामुळे जिल्हा प्रशासनानं दिलेल्या निर्देशाचे मुस्लिम बांधवांनी तंतोतंत पालन करून आपल्या घरातच नमाज अदा केली. त्यामुळे यंदाच्या बकरी ईदला ईदगाह मैदानावर शुकशुकाट होता. अन्य वृत्तात औंढा नागनाथ येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कारानं गौरवण्यात यावं यासाठी रिपब्लिकन सेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख किरणभाऊ घोंगडे यांच्या नेतृत्वात औंढा नागनाथ तलावात जलसमाधी आंदोलन करण्यात आलं.
परभणी जिल्ह्यातील पाथरी शहरातील परवानाधारक देशी दारू दुकानांवर चढ्या दराने दारूची विक्री करीत असल्याची बाब उघडकीस आली. या प्रकाराचा एक व्हिडिओ समोर आला. सदर व्हिडिओ मध्ये ग्राहक अधिकतम विक्री मूल्य दराने विक्री करणाऱ्या दारू विक्रेत्याला एमआरपी मध्ये का विकत नाहीत असा प्रश्न विचारत असल्याचं पाहावयास मिळत आहे. कोरोना पॉझिटिव्ह नसतानाही रुग्ण पॉझिटिव्ह आहे म्हणून 8 दिवस उपचार केल्याची घटना लातूर शहरातील श्रीमती फुलबाई बनसुडे या खासगी रुग्णालयात घडली. या उपचारासाठी रुग्णाकडून तब्बल 1,55,000 रुपयांचं बिलही वसूल केलं. जेव्हा रुग्णाच्या नातेवाईकांनी माझ्याकडील पैसे संपले असं सांगितलं त्याच दिवशी दुपारी तुमच्या रुग्णाची प्रकृती ठीक आहे आम्ही त्यांना डिस्चार्ज देतो असं रुग्णालयाकडून सांगण्यात आलं. अन्य वृत्तात सध्याच्या संकटाच्या काळात योग्य दर मिळेल या आशेनं शेतकऱ्यांनी हमीभाव खरेदी केंद्रावर हरभऱ्याची विक्री केली. मात्र 6 महिना उलटला तरी शेतकऱ्यांना एकही रुपया मिळाला नसल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. नाफेडकडे थकीत असलेले 20 कोटी रुपये कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे. अयोध्येत श्रीराम जन्मभूमी स्थानावर 5 ऑगस्ट रोजी होणाऱ्या मंदिर भूमिपूजन कार्यक्रमास जळगाव जिल्ह्यातील महामंडलेश्वर परमपूज्य जनार्दन हरिजी महाराज यांना उपस्थित राहण्याचं आमंत्रण मिळालंय. तापी पूर्णा नदीच्या संगमावरील पवित्र जल आणि संत मुक्ताबाई समाधीस्थळ श्री क्षेत्र कोथळी येथील पवित्र मातीचे आज विधिवत पूजन करून जनार्दन महाराजांना भूमिपूजनाच्यासाठी सुपूर्द करण्यात आली. धुळे जिल्ह्यातील मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील सोनगीर टोल नाक्याजवळ कत्तलीसाठी जाणारी 15 गुरं सोनगीर पोलिसांनी जप्त केली आहेत. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून गुरांसह 6,15,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सोनगीर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धडक चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी श्रीदेवीची मुलगी जान्हवी आगामी बॉम्बे गर्ल या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार असून जान्हवीने या चित्रपटाचा ट्रेलर इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. कबीर सिंग फेम कियारा अडवाणीचा काल 31 जुलै रोजी वाढदिवस साजरा झाला. दरम्यान कियारानं एका मुलाखतीत म्हटलंय, माझं खरं नाव आलिया अडवाणी असं होतं, मात्र बॉलिवूडमधील एका अभिनेत्याच्या हट्टामुळे माझ्या मूळ नावात बदल करावा लागला आहे. भारताचा ग्रँड मास्टर विश्वनाथन आनंद याच्या जागतिक वर्चस्वाला लेजंड्स बुद्धिबळ स्पर्धेत ग्रहण लागलं. त्याला 9व्या फेरीतही पराभव पत्करावा लागला असून या स्पर्धेतील त्याचा हा 8वा पराभव ठरला आहे. वासिली इव्हानचुकनं त्याला 3-2 असं पराभूत केलं. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती कुस्तीपटू बबिता फोगटची हरियाणा राज्य सरकारनं क्रीडा विभागाच्या उपसंचालक पदावर नियुक्ती केली आहे. बबितासह WWE मधील कुस्तीपटू कविता दलालची देखील या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. आता हवामान वृत्त. कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे हवामान खात्यानं वर्तवली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळण्याचा इशारा देण्यात आला. समुद्र किनारपट्टीवरील सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. आजचे देशोन्नती इव्हिनिंग न्यूज बुलेटिन इथे संपले. तेव्हा आजच आपल्या न्यूज पेपर विक्रेत्याकडे देशोन्नतीची मागणी करा. वाचत रहा देशोन्नती, कारण प्रत्येक बातमी मागील सत्य जाण्याचा आपला अधिकार आहे. त्यासाठी देशोन्नती इव्हिनिंग बुलेटिन लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.